जाफराबाद नगर पंचायत 13 वार्डांच्या निवडणुका झाल्या असून उर्वरित 4 वार्डांच्या निवडणुका मतदान 18 जानेवारीला आहे. यामध्ये प्रचारादरम्यान मतदारांचे मत मिळवण्यासाठी उमेदवार वाटेल ते करायला तयार असल्याचे चित्र सध्या आहे. वार्ड क्रमांक 1 मधील उमेदवार सुरेश दिवटे यांनी सिद्धार्थनगरमधील लुंबिनी बुद्धविहाराजवळ स्वखर्चातून हाय मास्क लाईट लावला असून वार्ड क्रमांक 4 मधील उमेदवार सौ जयस्वाल यांच्यामार्फतही विविध ठिकाणी हायमास लाईट लावण्यात आली आहेत. दरम्यान वार्ड क्रमांक 5 मध्येही निवडणूक मतदान झालेले असतानाही शेख सौद डॉलर यांच्यामार्फत हायमास लाईट लावण्यात आला आहे. एकाच दिवशी एवढे लाईट लागल्याने जाफराबाद जगमगून निघाले असून नागरिकांनी उमेदवारांचे याबाबतीत आभार मानले आहेत. सिद्धार्थनगर जाफराबाद इथे समाज मंदिरावर आम्ही आज हायमास लाईट बसवलेला आहे आणि अगोदर बसवला आणि नंतर सांगितलं असं आमच्या पार्टीचं काम आहे. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी सुरेश त्र्यंबक दिवटे प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे नगरसेवक पदासाठी उमेदवारी करतो. मी प्रामाणिकपणे समाजाची सेवा करेल यासाठी आपण सर्वांनी मला सर्व मतदात्यांना नम्र विनंती आहे की येणाऱ्या 18 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर मतदान करून मला भरघोस मताने विजयी करावं एवढीच नम्र विनंती मी सगळ्यांना करतो.